हॅलो, नमस्कार। माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आत्ता मी चना मसाला बनवणार आहे, तर त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती टिक करा। चला तर मी रेसिपीला सुरुवात करू। हे जे व्हाईटवाले चणे आहेत, तर यांना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि कुकरमध्ये टाकून घेते। एक ग्लास पाणी घालून घेते। आपल्याला याला कुकरला शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत 3 ते 4। थोडीशी हळदी घालायची आहेत आणि 4 ते 5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत, तर तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि छोटे 2 टॉमॅटो, तर यांना मिक्सरला ह्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहेत फिरवून। तर झाकण लावून मावेन तेवढे टॉमॅटो घालून त्याची ग्रेव्ही बनवून घेतली आहे आणि उरलेले वरतून टाकून घ्यायचे आहेत। आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, लसणाचे 6 ते 7 पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे फिरवून घ्यायचं आहे पुन्हा बारीकसर। तर आपले कुकरच्या शिट्ट्या देऊन झाल्या आहेत, त्यामध्ये अजून हवा आहेत, वाफ आहेत, तर तोपर्यंत आपण इकडे मसाला तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये तेल घालू शकता। तर आपण जी ग्रेव्ही बनवली ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्या ग्रेव्हीला छान असं परतवून घ्यायचे 2 ते 3 मिनटं। मसाले घालायचे आहेत 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळदी, 2 चमचे घरगुती काळा तिखट आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला। हे सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आहेत। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहेत आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि आपली जी ग्रेव्ही आहे तिला छान असं पूर्ण तेल सुटेपर्यंत, लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहेत, फ्राय करून घ्यायचं आहेत। तर अजून वरतून थोडंसं तेल घालते आणि तेही मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, आपली जी ग्रेव्ही आहे 5 ते 6 मिनटानंतर फुल गॅसवरती ग्रेव्ही चांगली अशी परतवून घ्यायची आहे। तर आपली ग्रेव्हीसुद्धा छान अशी तयार झाली आहे आणि कलरही खूप छान दिसतो आहे। तर आता आपण कुकरचे जे चणे आहेत ते छान असे शिजल्या गेले आहेत। तर हे बघा, आपण यामध्ये जे उरलेलं पाणी आहे ते काढणार नाही आहोत, तर त्या पाण्यातच आपण जी ग्रेव्ही आहे आपली कढईमध्ये बनवलेली ती त्यामध्ये ओतून घ्यायची आहे। तर या पद्धतीने सर्व ग्रेव्ही त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तिला। तर या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये अजून थोडीशी ग्रेव्ही लागलेली असेल तर कढईमध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेते आणि ती त्यामध्ये धुवून टाकून घ्यायची आहेत। उरलेली कढईला लागलेली ग्रेव्ही कढईच्या ती त्यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं पाणी घालून। आणि मीठ घालायचं आहे वरतून चवीनुसार आणि कुकरला झाकण लावून पुन्हा 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने 3 ते 4 शिट्ट्या देऊन झाल्या की आपले जे चना मसाला आहे तो खाण्यासाठी रेडी होतो। आणि या पद्धतीने चना मसाला बनवला तर खायला टेस्टी आणि छान लागतो। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।